नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कंवर। स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा डी बी टी अंतर्गत रब्बी बियाणे 2023-24 कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा हे सर्व काही प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। सर्वप्रथम बघा, इथं तुम्हाला महा डी बी टीच्या ऑफिशियल वेबसाईट राहायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं महा डी बी टीच्या वेबसाईट आल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तत्पूर्वी इथं लॉग इन करण्याच्या आधी तुमचं इथं रजिस्ट्रेशन पाहिजे। तर रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा इथं तुम्ही लॉग इन इथं वापरकर्ता आय डी किंवा आधार नंबरने करू शकता। तर मी सिम्पली आता इथं लॉग इन करून घेतो आणि पुढच्या स्टेपवर जातो। तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही नवीन नोंदणी करून घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा आता मी लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला असा इथं डॅशबोर्ड पाहायला मिळत असेल। तर तुमचं प्रोफाईल जे आहे तर हे 100% असायला पाहिजे। जर तुमचं प्रोफाईल 100% नसेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही। त्याआधी तुमचं प्रोफाईल तुम्हाला पूर्ण फिल करायचं आहे, त्यानंतर इथं अप्लाय करून घ्यायचं आहे। तर बघा इथं तुम्हाला कृषी विभागमध्ये अर्ज करा ही एक टॅब दिसत असेल। तर या अर्ज करा टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तुमचं प्रोफाईल पूर्ण करायचं असेल तर आपण याआधीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर बघा मी अर्ज करा टॅबवर क्लिक करतो। अर्ज करा टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं दुसरं पेज ओपन होणार आहे। तर बघा इथं एक शेतकरी एक अर्ज आहे। तर यामध्ये बघा काही स्कीम आहेत, म्हणजेच काही योजना आहेत। तर याच्यामध्ये बघा औषधे बियाणे खते किंवा बियाणे औषधे व खते अशी टॅब आहे। तर याच्यासमोर बघा इथं बाबी निवडा हा जो काही ऑप्शन आहे, तर या बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर बघा इथं काही माहिती देण्यात येईल। पीक प्रात्यक्षिकरता बियाणा 100% अनुदान दिलं जाईल आणि प्रमाणित बियाण्याकरता कमाल 50% अनुदान दिलं जाईल, याची मात्र तुम्ही दक्षता ठेवा। ओके बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, तुम्हाला गाव निवडायचं आहे, त्यानंतर गट नंबर निवडायचा आहे। तर तुमचे इथं जेवढे गट असणार आहेत तर त्या गटापैकी तुम्ही जास्तीत जास्त इथं 2 हेक्टरपर्यंत मर्यादा असते या अनुदानाची, तुम्ही ते पाहून घेऊ शकता। तर माझ्या केसमध्ये इथे एकच गट आहे। बाप निवडामध्ये बियाणेच ठेवायचं तुम्हाला। पीक निवडामध्ये ज्या पिकाकरता तुम्हाला अनुदान पाहिजेत किंवा जे पीक तुम्हाला हवं आहे बियाणं, तर ते पीक निवडायचं। तर इथं बघा मी हरभरा निवडतो। त्यानंतर अनुदान हवे असलेले बाबमध्ये बघा इथं प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक असे 2 ऑप्शन आहेत। तर इथं पीक प्रात्यक्षिकरता 100% अनुदान आहे आणि प्रमाणित बियाण्याकरता 50% अनुदान आहे। तर पीक प्रात्यक्षिकमध्ये इथं तुम्हाला एकच बॅग मिळते, बाकी इथं प्रमाणित बियाण्याच्या वितरणामध्ये जास्तीत जास्त 2 हेक्टरची मर्यादा असते। ठीक आहे, तर मी इथं पीक प्रात्यक्षिक हा ऑप्शन निवडतो, नंतर दुसरा ऑप्शन निवडतो। ठीक आहे, तो पण मी तुम्हाला सांगेन। बियाणाचा प्रकारमध्ये बघा इथं ॲटोमॅटिक उच्च उत्पादनक्षम बियाणे म्हणजे हायल व्हरायटी येईल। त्यानंतर वाण निवडामध्ये बघा इथं पीक प्रात्यक्षिकमध्ये फक्त नवीन वाण आहे हरभऱ्याचं। त्यानंतर वाणमध्ये बघा इथं काही वाणं देण्यात आलेले आहेत, तर यापैकी तुम्हाला जे वाण पाहिजेत तर ते तुम्ही इथं निवडू शकता। तर बघा इथं मी फुले विक्रम निवडतो। जास्तीत जास्त बघा इथं आपलं क्षेत्र किती असणार आहे तुमच्या गट नंबरनुसार। तर माझ्या केसमध्ये 1 हेक्टर 48 SR आहे। तर बघा इथं क्षेत्रामध्ये ॲटोमॅटिक इथं तुम्हाला एक बॅग मिळणार आहे 30 किलोची 100% अनुदानावर असलेली बियाणं। तर बघा इथं तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि जतन करा टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे। जतन करा टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा इथं पीक प्रात्यक्षिकरता अर्ज केला जाणार आहे। आणि अजून जर तुम्हाला काही घटक निवडायचा असेल तर यस बटनावर क्लिक करायचं, नसेल करायचं तर मग नो बटनावर क्लिक करायचं। तर मी बघा यस बटनावर क्लिक करतो। यस बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही दुसरा अर्ज करू शकता। बघा इथं माहिती दाखवण्यात आलेली आहे। आता आपण काय करू, प्रमाणित बियाण्याच्या वितरणासाठी अर्ज करू। तर बघा इथं पीक निवडामध्ये परत मला हरभऱ्याचंच बियाणं पाहिजेत। त्यानंतर अनुदान हवे असलेल्या बाबमध्ये बघा प्रमाणित बियाणचे वितरण हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर वाण निवडामध्ये बघा मला हरभऱ्याचंच जुनं वाण पाहिजेत। तर जुन्या वाणामध्ये बघा काही ऑप्शन इथं दाखवण्यात आलेले आहेत। तर बघा इथं मला जाकी 92-18 हे वाण पाहिजेत। टोटल क्षेत्र 1 48। तर बघा इथं तुम्हाला इथं काही टप्पे दाखवण्यात आलेले 0.40, 0.60, 0.80, 1 हेक्टर, 1.2, 1.40, 1.60, 1.80 आणि 2 हेक्टर। तर तुम्हाला जेवढं अनुदान पाहिजे तेवढं तुम्ही इथं निवडू शकता। ठीक आहे, तर बघा इथं मी 0.40 वाण घेतो। बघा इथं 30 किलोचं वाण भेटणार तुम्हाला, म्हणजे बॅग। त्यानंतर टिक मार्क करायचं आणि जतन करा बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुमचा इथं अर्ज केला जाईल। अजून जर तुम्हाला काही निवडायचं असेल तर यस करा, नाही तर मग नो ऑप्शन करा। तर परत मी इथं यस करतो आणि आता एक मला गव्हाचीसुद्धा बॅग पाहिजेत। तर बघा परत माहिती वाचू शकता। त्यानंतर बघा इथं पीक निवडामध्ये
इथं तुम्हाला गहू ऑप्शन निवडायचा आहे, तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे असेल तो। अनुदानामध्ये मला होते पीक प्रात्यक्षिकमध्येच पाहिजेत, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं काही नवीन वाण आहेत, नवीनमध्ये तुम्हाला वाणमध्ये इथं जे काही वाण दाखवण्यात आलेले आहे तर त्यापैकी तुम्हाला ते निवडून घ्यायचं। मी इथं फुले समाधान निवडतो। परत बघा इथं 40 किलोचे बॅग भेटणार, तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जतन करा बटनावर क्लिक करायचं आहे। अजून जर तुम्हाला काही वेगळा अर्ज करायचा असेल तर यस या बटनावर क्लिक करून तुम्ही तो घेऊ शकता। मला इथे एकच अर्ज करायचा आहे त्यामुळे आता मी निवडत नाही, नो या बटनावर क्लिक करायचं आहे। नो या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला अर्ज सादर करा हे जे काही टॅब आहे तर अर्ज सादर करा ही टॅब निवडायची तुम्हाला। अर्ज सादर करामध्ये बघा ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला पसंती क्रम निवडायचा आहे, पहा या बटनावर क्लिक करायचं आहे। पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला पसंती क्रम निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे। पहिली पसंती, त्यानंतर दुसरी पसंती, त्यानंतर तिसरी पसंती। पहा या बटनावर क्लिक करून तुम्ही तो अर्ज पाहू शकता। त्यानंतर टिक मार्क करायचे तुम्हाला आणि अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमचा जुना अर्ज असेल तर मग तुम्हाला इथं पेमेंट करायचं काम नाही, परंतु तुम्ही जर फर्स्ट टाईम अर्ज करत असाल तर तुम्हाला इथं 23 रुपये 60 पैशाचं पेमेंटसुद्धा लागणार आहे, तुम्हाला ते पेमेंट करून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करतो, अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सादर होईल। अर्ज सादर करताना तुम्हाला काही पेमेंटसुद्धा करावं लागेल तर तुम्ही ते पेमेंट करून घेऊ शकता। तर बघा इथं अर्ज सादर करताना आपल्याला इथं काही पेमेंट करावं लागते। तर बघा इथं 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे, कारण मी इथं अर्ज करत आहो फर्स्ट टाईम। तर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पेमेंटच्या मेथडवर रिडायरेक्ट होणार आहे, तुम्ही कोणत्या मेथडने इथं पेमेंट करून घेऊ शकता। तर बेस्ट वे तुम्ही इथं QR कोडने पेमेंट करा, ठीक आहे। तुम्ही ज्या पण मेथडने पेमेंट करसाल तरी काय अडचण नाही, तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल त्या मेथडने तुम्ही इथं पेमेंट करून घेऊ शकता, ठीक आहे। तर बघा मी एक वेळ मी पेमेंट करून घेतो। बघा इथं 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। तर बघा इथं तुम्हाला मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आणि पेमेंट करून घ्यायचे। पेमेंट झाल्यानंतर बघा तुम्ही इथं तुमच्या पेमेंटची पावतीसुद्धा काढू शकता, प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करून। बघा इथं सक्सेस पेमेंट आलं पाहिजे तरच तुमचा इथं अर्ज केला जाणार आहे। त्यानंतर बघा इथं डाव्या हाताला तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं आहे। मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणते अर्ज केले आणि तुमचे कोणकोणते अर्ज लॉटरीसाठी पात्र आहेत तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। आणि तुम्ही जो काही हा अर्ज करणार आहात तर हा लॉटरी पद्धत अर्ज आहे, जर लॉटरीमध्ये तुमची निवड झाली तरच तुम्हाला अनुदान इथं मिळल्या जाणार आहे किंवा मग तुम्हाला 100% बियाणं मिळणार आहे अनुदानावर। जर तुमची लॉटरीमध्ये निवड नाही झाली तर मग तुम्हाला इथं काही मिळणार नाही, याच्या मात्र तुम्ही लक्ष द्या। तर बघा इथं 96 अंतर्गत अर्जामध्ये बघा तुमचे जे काही अर्ज आहेत इथं बियाणाचे बघा इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे लॉटरीसाठी पात्र आहे तसं दाखवण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस मग इथं विनर म्हणून ऑप्शन येणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या कृषी सहायकाला कॉन्टॅक्ट करू शकता। अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, वाईट वितरणासुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।